शिकायला वॉर्मअप का करायचं आणि स्ट्रेचिंग का करायचं हे शिकायचं, कारण त्याशिवाय तुम्ही खरे स्पोर्ट्स पण होणार नाही, तुम्ही मार्के काढू शकणार. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवायचं, ग्राउंडवर आल्यानंतर जोपर्यंत तुमचा चांगला वॉर्मअप होत नाही तोपर्यंत ग्राउंडची कोणतीही ॲक्टिव्हिटी करायची नाही. ना 100 मीटर पळायचं, ना गोळा फेकायचा, ना 1600 मीटर पळायचं. ह्या तिघांचा परफॉर्म, या तिन्ही इव्हेंटचा परफॉर्मन्स कमी व्हायचं, कारण पोलीस भरतीला बऱ्याच जणांचं वॉर्मअप न करणं. आधी पोलीस भरतीला जरी तुम्ही गेले किंवा आर्मी भरतीला जरी गेले किंवा कोणत्याही भरतीला गेले, मी नाव नाही घेतलं म्हणजे ती भरती येत नाही आठवलं बाग, कोणत्याही भरतीला गेले तर कोणत्याही ग्राउंड इव्हेंट करण्याच्या आधी चांगला वॉर्मअप होणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी आम्हाला कोण वॉर्मअप करतो, तुमचा नंबर येईपर्यंत किंवा तुम्ही समजा तुम्हाला 800 किंवा 1600 उभं राहायचं असेल किंवा आर्मीला 1600 उभं राहायचं असेल तर तुमचा नंबर येईपर्यंत ते छोटीची जागा असते, त्या जागेत बसल्या बसल्या तुम्ही वॉर्मअप करू शकता किंवा तिथे चालून थोडी थोडी रनिंग करून बॉडी गरम करू शकता. आता हे का करायचं हे आधी समजून घ्या, कारण तुम्ही जर विदाऊट वॉर्मअप कोणत्याही गोष्टी करायला लागली तर तुमचा परफॉर्मन्स येणारच नाही पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला इंटरनल इंजुरी होऊ शकतात. इंटरनल इंजुरी म्हणजे समजून घ्या, समजा मी विदाऊट वॉर्मअप आधी गोळा फेकायला आलो तर माझ्या खांद्याचे जे स्नायू असतात हे प्रत्येक जे हाड आहेत ना आपले हे स्नायूंनी जोडलेले आहेत आणि हे स्नायू स्ट्रेचेबल असतात, एक रबरासारखे असतात स्ट्रेचेबल. पण ते जेव्हा गरम होतात तेव्हा ते चांगल्या पद्धतीने स्ट्रेच होतात आणि फ्लेक्झिबल होतात, फ्लेक्झिबल होतात. आता जर मला तुम्ही हसात माझा मोडपला तर पटकन एखादा स्नायू इंजुर होऊ शकतो, पण मी वॉर्मअप चांगला केला तर पटकन तो इंजुर होणार नाही, होईल इंजुर तो जास्त पेलं तर, पण वॉर्मअप चांगला असेल तर तो पटकन इंजुर होणार नाही. काय होतं बरेच मुलं लांब उडी मारताना वॉर्मअप करत नाही आणि विदाऊट वॉर्मअप आला पॅन्टीवर टी शर्ट घालून शायनिंग मारायला पोरांत समोर जातो आणि उडी मारतो आणि अशा वेळी जेव्हा त्याचा गुडघा मुडपतो त्यावेळी तो कायमचा इंजुर होऊ शकतो, त्याचा ट्विस्ट होऊ शकतो आणि त्यातून तुमच्या स्नायू तुमचे तुटू शकतात. त्याला म्हणतात लिंगामेंट, म्हणतात त्याला काय म्हणतात लिंगामेंट, हे जे जोडतं ना त्याला लिंगामेंट, ते लिंगामेंट तुटू शकतात आणि ती लिंगामेंट तुटली म्हणजे परत जोडली जात नाही ती नॅचरली, तुम्हाला ती लिंगामेंट शिवावी लागते म्हणजे तुम्हाला लिंगामेंटची सर्जरी करावी लागते. ठीक आहे, त्यामुळे त्याचा खर्च पण भयंकर 1 लाखाच्यावर खर्च येईल. त्यामुळे पहिली गोष्ट ठरायला लागते, घरे आम्ही ग्राउंडवर असो किंवा नसो कधी काही तुम्ही वैयक्तिक ग्राउंडला येतात त्यावेळी वॉर्मअप चांगला झाला पाहिजे. किती वॉर्मअप झाला पाहिजे, तुमची बॉडी गॅसवर तवा ठेवल्यानंतर कसा गरम होतो चपाती करण्यासाठी, किती गरम झाली पाहिजे तुम्हाला आतून जाणवलं पाहिजे काय गरम झाली बॉडी, म्हणजे तुम्हाला अंगाला काही चटके बसतं नाही तसे, पण आतून जाणवतं की एकदम गरम झाल्यासारखं वाटतं बॉडी, बॉडीचा प्रत्येक पार्ट असा गरम झाला असतो, कारण की रक्त गरम होतं, रक्त प्रत्येक स्नायूपर्यंत जातं आणि प्रत्येक स्नायू गरम होतो. किंवा तुमच्या बॉडीमध्ये सुद्धा तुम्ही हालचाल जेव्हा करता रनिंग करताना त्यावेळी ते स्नायू गरम होतात, एकदा गरम झाला स्नायू तर तो चांगला काय म्हणतो स्ट्रेचेबल होतो, त्याची तन्यता वाढते आणि त्यामुळे तुमची इंजुरी कमी होतात. दुसरी गोष्ट वॉर्मअप का करायचं, तुमचा परफॉर्मन्स सुधारण्यासाठी 1600 किंवा गोळा किंवा 100 मीटर याच्यातल्या विशेषतः 100 मीटर आणि 1600चा परफॉर्मन्स सुधारण्यासाठी तुम्हाला वॉर्मअप चांगला करणं गरजेचं आहे. आता वॉर्मअप काय करतो, हे आपलं हृदय एवढ्या आकाराचं असतं, ठीक आहे, या ठिकाणी बरोबरमध्ये असतं, बरोबर मध्यभागी असतं. तुमचा जो काही स्टॅमिना असेल ना हे सगळं याच्यावर आहे, सगळा याच्यावर आहे, हृदयावर आहे. आता बरेच मुलं काय होतात नवीन ॲडमिशन घेतात त्यामुळे त्यांना कधी आयुष्यात रनिंग करायची सवय नसते आणि कोणते कष्टाचे कामही करायची सवय नसते. ज्यांना कष्टाचे कामं करायची सवय असते अशा मुलामुलींना विशेष अडचण येत नाही, ते शेती करतात घरी किंवा सायकलवर 8-10 किलोमीटर जातात कॉलेजला, त्यांना विशेष अडचण येत नाही कारण त्यांचं हृदय तेवढं मॅच झालेलं असतं तेवढ्या कष्टाला किंवा तेवढ्या रनिंगला किंवा तेवढ्या मेहनतीला. बऱ्याच मुलांना ही सवय नसते त्यामुळे काय होतं सुरुवातीच्या काळात त्यांना लवकर थकवा जाणवतो, काही नाही अगदी 50-60 मीटर जरी पळाल तरी थकवा जाणवतो. त्याचं कारण म्हणजे ते हृदय तेवढ्या मेहनतीला मॅच झाले नसतं, तेवढं रक्त उसळण्यासाठी रक्त फेकण्यासाठी मॅच झाले नसतं. म्हणून आपण काय करतो सुरुवातीला एकदम नवीन ॲडमिशन झालं तर हळूहळू हळूहळू वॉर्मअप घेतो जेणेकरून त्याची हृदयाची सवय पडावी. एकदम जोरात पळायला का तुम्ही लगेच थांबून घ्याल कारण त्यांच्या हृदयाची सवय नाही. दुसरी गोष्ट विशेषतः 1600 आणि 100 आधी वॉर्मअप करणं गरजेचं आहे, का तर तुमचं हृदय त्या रनिंगला मॅच झालं पाहिजे, कारण की तुम्हाला 1600 मीटरला 5:10 आणि आर्मीला 5:30 च्या 1600 मारायचे असते.
आणि एवढी मारण्यासाठी तुम्ही जर डायरेक्ट उतरले ग्राउंडवर, डायरेक्ट किक केले, डायरेक्ट उतरले, तर तुम्ही जास्त पळू शकणार नाही. जास्तीत जास्त सात लेंथचा बऱ्यापैकी आधीच प्रॅक्टिस 800-900 मीटर पळून त्याला पप्पा जाणवायला लागेल, त्या तो परफॉर्म येणार. पण तो जर चांगला वॉर्मअप करून उतरला तर त्याच्या हृदयाला सवय राहील. त्याचं हृदय आता काय करतं, जेव्हा आपण रनिंग सुरू करतो ना, त्या हृदयाला अनेक प्रकारचे स्नायू जोडले असतात, हृदयामधून ते रक्त फेकलं जातं. ते हृदय काय करतं, पंपिंग करतं. पंपिंग करून काय करतं, आपल्या प्रत्येक भागाला शरीराच्या रक्त पुरवठा करतो. हृदय कसं कार्य करतं हे समजून घ्या. आपलं हृदय आपल्या शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन यायचं काम करतं. आता हे ऑक्सिजन हे सगळ्यात महत्त्वाचं पार्ट येतो या सगळ्यामध्ये. हे हृदय जे आहे ते प्रत्येक पार्टपर्यंत काय करतं, रक्त पुरवतं. रक्तामध्ये काय असतं, ऑक्सिजन असतं आणि अन्न घटक पण असतात वेगवेगळ्या प्रकारे. चला अन्न घटकाची गोष्ट तर दिवसभर चालूच राहते, पण रनिंगच्या वेळेला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो ऑक्सिजन. आपण नाकावाटे ऑक्सिजन घेतो, फुफ्फुसात जातं, फुफ्फुसामधून जे काही इतर वायू असतात ते बाहेर फेकले जातात आणि ऑक्सिजन फक्त रक्तामध्ये मिसळलं जातं आपल्या फुफ्फुसातून. आणि हे फुफ्फुसातून मिसळलेलं रक्त जे आहे ते हृदयापर्यंत जातं आणि हृदयाकडून काय करतं, हे चार कप्प्यांमधून एका दोन कप्प्यांमध्ये काय करतं, जे अशुद्ध रक्त येतं ते फुफ्फुसाकडे जातं. फुफ्फुसामध्ये त्यामध्ये ऑक्सिजन मिसळला जातो आणि ते रक्त प्रत्येक पार्टपर्यंत पोचवलं जातं, प्रत्येक पेशीपर्यंत पोचवलं जातं. आता जेव्हा तुम्ही रनिंग चालू करता ना, तर त्यावेळी प्रत्येक पेशीची ऑक्सिजनची मागणी वाढते. कसली मागणी वाढते, ऑक्सिजनची मागणी वाढते. आणि ऑक्सिजन मागायला सुरुवात करतं कारण पेशीच्या ठिकाणी पण अंतःश्वसन होत असतं. श्वसन होतं त्याला ऑक्सिजनची गरज पडते, तिथं ज्वलन होतं एक प्रकारचं. म्हणून वॉर्मअप नंतर तुमची बॉडी गरम व्हायचं कारण म्हणजे ते ज्वलन आहे. जेव्हा ते आपण ऑक्सिजन घेतो, हृदयापर्यंत येतो, हृदय प्रत्येक भागात पोचतो, त्या ठिकाणी ज्वलन होतं. ज्वलन होतं आणि हे ज्वलन झाल्यानंतर आता पेशींची मागणी वाढायला लागते. तुम्ही रनिंग करायला सुरुवात करतात ना 1600 मीटर, आता आपण 1600 मीटरकडे वळू किंवा 800 मीटरकडे वळू. 1600 मीटर पळताना काय होतं, तुमच्या शरीराच्या सुरुवातीला जे ऑक्सिजन तुम्ही पुरवलं जातं त्याच्याद्वारे अंतर्गत अंतःश्वसन होतं आणि त्या ठिकाणी ज्वलन होतं पेशींच्या ठिकाणी. जसे तुम्ही रनिंग करतात तसं तसं त्या ठिकाणी ऑक्सिजनची मागणी वाढते आणि तुमचा श्वासोच्छ्वास वाढायला लागतो. तुमचा श्वासोच्छ्वास वाढायला लागतो, तुम्ही जास्त श्वास घ्यायला लागतात फुफ्फुसाकडं न फुगं पुरवलं. आता वॉर्मअपमुळं काय होतं, हे हृदय आणि फुफ्फुस हे दोन्ही स्ट्रॉंग होऊन जातात तुमचे. वॉर्मअपमुळे ज्यांचे ज्यांचे चांगले व्यायाम होते ना, व्यायामावाले, त्यांना कोरोनाच्या काळात विशेष त्रास झालेला नाही आहे. श्वसनाचा त्रास वगैरे म्हणजे ते बरे झाले घटते घरी. जे व्यायाम कमी होता अशा लोकांना खूप त्रास झाला, त्यांना ॲडमिट करावं लागलं आणि बरं करावं लागलं. ठीक आहे, आता हृदय काय करतं, पंपिंग करायला सुरुवात, कारण पंपिंग झाल्यानंतर रक्त पुरवठा करतं. आता जसं जसं तुम्ही पळायला लागतात, 800 मीटर पूर्ण झालं की ऑक्सिजनची मागणी आणखी वाढते. तुम्ही जोरदारात श्वास घ्यायला लागतं, तुम्ही जोरदारात श्वास घ्यायला लागतं. 1200 मीटरपर्यंत कसा बसा टिकाव देतो, 1200 मीटरनंतर खरा तुमचा निभाव लागतो. 1200 मीटरनंतर जो टिकला तो टिकला, जो गेला तो गेला. का, कारण 1200 मीटर म्हणजे ठीक आहे, शरीराची प्रक्रिया चालू आहे, ऑक्सिजन घेतही पुरवते, ऑक्सिजन घेतही पुरवते, ऑक्सिजन घेतही पुरवते. 1200 मीटरनंतर मात्र ही जे ऑक्सिजन पुरवठा केला जातो ना, हा कमी व्हायला लागतो शरीराला. ऑक्सिजन पुरवठा कमी व्हायला लागतो आणि मग तिथून पुढं चालू होतं अंतःश्वसन. म्हणजे शरीरात जे काही पेशींच्या ठिकाणी रक्तामध्ये जे काही ऑक्सिजन उरला सोडला असेल तो वापरायला सुरुवात करतो आणि मग पेशींमध्ये विशिष्ट प्रकारचे द्रव्य असतात ते द्रव्य वापरत असतात. ह्याच कारणामुळं काय होतं, ओव्हर एक्झर्शन केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी येतं, बघा काय म्हणतात, क्रॅम्प येतात किंवा गोळा येतो. गोळा याचं कारण म्हणजे काय, जेव्हा अंतःश्वसन पेशी करायला लागतात ना, तर त्या ठिकाणी ते पाणी जमा होतं त्याचं. आता मी काय डॉक्टर भाषेत तुम्हाला समजून सांगायचं ना, सगळं डॉक्टर होऊन जाईल. पाणी तयार होतं आणि ते साचतं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी गोळा येतो. ठीक आहे, त्यामुळं पहिली गोष्ट म्हणजे तुमचा आहार खूप चांगला पाहिजे. पहिली गोष्ट आहार म्हणजे तगडा पाहिजे तुमचं. आहाराविषयी मी नंतर बोलेन. आहार चांगला पाहिजे, मी जो काय आहार तुम्हाला सांगेल पुढच्या लेक्चरला तो आहार तुम्हाला कंटिन्यू करावा लागेल, कारण की या तुमच्या ह्या जेवणावर काही होणार नाही. विशेषतः मुलांचं ठीक आहे, कुठे काहीतरी खातात, पण हे मुली तर दोनच डबा घेऊन येतात, मुली दोनच डबाने दोनच पोळ्या घेऊन येतात असं म्हणायचं ना. एवढीशी भाजी तेवढ्या याच्यामध्ये तुम्ही एवढं हेवी वर्कआउट नाही करू शकत, त्यामुळे बऱ्याच जणांच्या तब्येती कमी झाल्या, खूप नाही लागतं विचारतो, म्हणून माझी तब्येत कमी होऊ राहील. इनपुटच नाही मिळणार तर ते वाढणार कसं काय बॉडी. तुमची बॉडी रनिंगनी कधीच कमी होत नाही. तुमचं खाणं तुम्ही तेच ठेवतात, त्या अकॅडमीच्या आधी येण्याच्या जे खाणं होतं तेच ठेवतात. अरे या दादांनो, तुम्ही रोज इथं आल्यावर 5 किलोमीटरचं वॉर्मअप करणार, रनिंग वॉर्मअपची रनिंग करणार आहे. तुम्ही बऱ्याच ॲक्टिव्हिटी 100 मीटर पळणार आहे, गोळा फेकणार आहे, तुमच्या कॅलरीज बर्न होणार आहे आणि तुमची एनर्जी कमी होणार आहे याच्यामध्ये.
ती लगेच भरायचं काम असतं. तीन टाईम जेवायला पाहिजे तुम्ही दोन टाईमच्या ऐवजी. आणि जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन्स भरपूर घेतले पाहिजे तुम्ही, प्रोटीन्स भरपूर घेतले पाहिजे. तर तुम्हाला हे शेवटचे 400 मीटर 12 ते 1600 मीटरच्या दरम्यानचा जो टप्पा असतो ना, या टप्प्यामध्ये तुम्हाला साथ भेटेल. आता मी म्हणतो काय काही करू ते किती भारी पळतात, शेवट पण थकत नाही आणि मी थोडी पाहिलं का थकते. याचं कारण तुमच्या खाण्यामध्ये पण बराच फॉल्ट असतो. शरीर सगळ्यांना ना त्यांनी सारखंच दिलेली कॉम्प्युटरवाल्यांनी वाटते, शरीर सगळ्यांना सारखंच दिलेली, सगळे पार्टही सारखे दिलेली. कोणाला काही वेगळा पार्ट दिला आहे का रनिंगवाल्याला, का त्याला वेगळं काहीतरी गलगंड इथं दिलेलं आहे आणि तिथून त्याला एनर्जी भेटते, असं काही झालं आहे का? येते चेक करा पूर्ण, त्याला आपल्यासारखंच शरीर दिलं, वेगळं काही दिलेलं नाही, सगळ्यांना सारखंच शरीर दिलेलं. तुमचं खाणं बदललं पाहिजे. तुमची कॉलेजमध्ये जाताना तुमची जास्त एनर्जी खर्च होत नाही, आता तुम्ही जास्त एनर्जी खर्च. आता तुम्ही पोलीस भरतीला आर्मी भरतीला आलेले इथं, तुम्ही काय इथं आले नाही टाईमपास करायला, ठीक आहे. आता तुमचे जो रोजच्या रोज जवळजवळ एक्स्ट्रा 400 ते 500 कॅलरीज बर्न हो राहिले तुमच्या. तुमचं जेवण रोज तुम्ही घेताय 1800-2200 कॅलरीजचं, आता तुमच्या जवळजवळ आता 500 कॅलरी एक्स्ट्रा बनवतं, तेवढं कॅलरी तुम्हाला भरावं लागतील ना. एक्स्ट्रा चपाती वाढवा लागेल, एखादं अंड किंवा आठवड्याला मटण बिटन तर वाढवा लागेल. हे तर मी सांगणारच आहे तुम्हाला, जेवण काय काय करायचं, काय काय आहार घ्यायचा, ठीक आहे. तर तुमच्या तब्येती कमी होणार नाही आणि छाती बिट्टी कमी व्हायचं, रनिंगचा काही संबंध नाही. तुमचं जेवण वाढवा, जेवढं तुम्ही वर्कआउट करता ना तेवढं वाढवा. नाही तर मग सगळे ऑलिम्पिकचे ते सगळे मोठे मोठे त्यांच्या बॉड्या पाहिल्या का, 100 मीटर आत्ता झाली बॉड्या पाहिल्या त्यांचे किती भरलेले छाते आहेत त्यांचे. मग ते तर असे बारके सुकडे व्हायला पाहिजे. ते सुकडे कोण आहे? लॉंग रनर 21 किलोमीटर ते सुकडे आहेत. का सुकडे? त्यांना वजन कमी ठेवावं लागतं. इथिओपियाचे प्लेअर निजिंकले आता, आत्ताच मी पाहिलं इथिओपिया कोणता प्लेअर ऑलिम्पिक जिंकला, एकदम बारीक आहे. त्याला एवढं लॉंग पडायचं आहे. शेवटी बघा ही बॉडी, शेवटी ह्या बॉडीला एक इंजिन दिलेलं आहे, हे हृदय त्याचं इंजिन आहे. आपल्या गाडीला असतं ना, काय असतं गाडीला ते खाली वाचतं ते मध्ये कार्बोरेटर वगैरे, एक इंजिन दिलेलं आहे. इंजिन प्रत्येकाला सारखंच दिलेलं आहे, एकच सीसीचं इंजिन दिले, सारखेच सीसीचं इंजिन दिलेलं आहे. पण आपण जर बॉडी वाढवली तर इंजिन कमी पडतं ना. असं काही नाही काय बॉडी वाढली म्हणजे लगेच त्याचा परफॉर्मन्स कमी होईल, असं काही नाही. पण आता इमेजिन करा तुमची तब्येत एवढी वाढली आणि तुम्ही जर तेवढ्या तब्येतीनुसार तुमचा स्टॅमिनाच वाढवला नाही आणि परफॉर्मन्स वाढवला नाही, साहजिकच तुम्हाला थकवा लवकर जाणवणार आहे. कारण की ते असं होईल की ट्रकला रिक्षाचं इंजिन लावल्यासारखं होईल. आता चालन का ट्रक रिक्षाचं इंजिन लावल्यावर, जसं तुमचं ट्रक वाढत चाललाय तसं तुमचं इंजिन पण वाढवत चाला, परफॉर्मन्स वाढवत चाला. हा ठीक आहे, तुम्ही आता सगळे बारीक इथं कोणी असं तब्येतचे नाही फार कमी आहे इथून, तर त्यांचं हळूहळू वजन कमी होऊन जाईल वर्कआउट करून करून. काही 2 महिन्यामध्ये तुमचं 10 किलो वजन तुम्ही कमी करू शकता जर तुम्ही व्यवस्थित आहार जर व्यवस्थित घेतला आणि ग्राउंडवर परफॉर्म चांगला दिला. हे बॉडी पळवायची आपल्याला ह्या इंजिनच्या हॅन, त्यामुळं तुम्हाला इंजिन तुम्ही 1600 मीटर पळताना तुम्हाला 1200 मीटरचं फ्युएल दिलेलं आहे ऑक्सिजनचं. बाकीचं फ्युएल तुम्हाला इकडून तिकडून घ्यावं लागेल, शरीरातले प्रोटीन्स व्हिटॅमिन्स या सगळ्या गोष्टी कार्यरत करणारे ते तुम्हाला पळ तुम्हाला पळण्यासाठी काय गरज पडते? कार्बोहायड्रेटची गरज पडते. कार्बोहायड्रेट कुठून येतात? गहू, बाजरी, तांदूळ हे खाद्यपदार्थ तुम्हाला कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स येतात तुम्हाला मटणामधून अंड्यामधून, हे नंतर सांगेल तुम्हाला व्हिटॅमिन्स वगैरे. तर आता 1600 मीटर पळताना करायचं काय? आधी 1600 मीटर संपव, एक टप्पे पाडायचे, याचं प्लॅनिंग करायचं असते. नुसतं उठलं आलो ग्राउंडला काय काही पोरं पहिल्या दिवशी येतात, कुठून तरी घरी प्रॅक्टिस केली असती, त्यांना असं वाटतं की जगात आपण एकच नंबर आहे रनिंगला. काय काही पोरं खरोखर चांगले असते, काय काही पोरं पाहतो मी इकडं गेलो होतो त्या किल्ल्याला, पोरांनी आखून ठेवलं 800, 1600, 1200 उताराला आखून ठेवलं होतं. तर ते पोरं असतात त्यांना ते बरेच वर्ष करून करून असते. मग काही काही पोरं आजच माहिती असतं, आलेल्या पहिल्यांदाच 1600 मीटरला पळवलं का एकदम जोरात सुटतात आणि 2 ट्रॅकला थांबून घेतात. आता बघा ना सिनियर मुलं बरेच आले, मुलं मुली आले, आता या मुलींना आज रनिंग नाही उरले की काय, यांची रनिंग सगळ्यांच्या पुढं होती. आज हे सगळ्यांचे मागून आले, 4 महिने गॅप टाकलं तर 4 महिन्यामध्ये सगळं परत पहिल्यापासून करायची वेळ मिळेल ते कवर. 15-20-25 दिवसांनी त्यांचं बरोबर कवर होऊन जाईल, ते त्याला अवघड नाही आहे. प्लॅनिंग करायचं 1600 मीटर, प्लॅनिंग काय असतं, शरीर कसं काम करायचं. पहिली गोष्ट म्हणजे वॉर्मअप करायचं. वॉर्मअप केल्यामुळे काय होतं, तुमच्या हृदयाला तेवढ्या प्रसरणाची एक सवय लागली असं आपण म्हणू शकतो, तेवढं रक्त उचलायची सवय लागली असते वॉर्मअप केल्यामुळे. वॉर्मअप किती करायचं? वॉर्मअप लय नाही पळायचं,
बॉडी थोडीफार हृदय हृदय ना हृदयाला किक द्यायची. हृदयाला किक देणं म्हणजे काय, जागेवर पळलं इकडून तिकडून 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 थोडं हृदयाला हळूहळू दबाव पडतो, एक प्रकारचा ताण पडतो, रुदुकल्यासारखं होतं. आणि त्यानंतर एकदम हृदय हृदय रिलॅक्स व्हायला लागतं. आणि ते रिलॅक्स झाल्यानंतर जी स्टेज असते त्याला म्हणतात हृदयाला काय म्हणतात सवय पाडणे. एक किक येते, किक म्हणजे काय, फुगल्यासारखं वाटतं, दुखल्यासारखं वाटतं थोडंसं. आणि त्यानंतर एकदम रिलॅक्स होऊन जातो, एकदम रिलॅक्स होऊन जातो. ती स्टेज महत्त्वाची, ही स्टेज महत्त्वाची. आणि त्या स्टेजनंतर तुमची बॉडी थोडीशी गरम झाली असते आणि नंतर तुम्ही उभे राहा, म्हणजे पळताना तुम्हाला तो फुगा येणार नाही, त्याला मी फुगा म्हणतो माझ्या भाषेत, म्हणजे हृदयाला थोडं दुखणं, एक चमक येणं. पळताना तुम्हाला चमक येते की नाही सुरुवातीला, साधारण 200-300 मीटरच्या आसपास, आणि त्यानंतर एकदम रिलॅक्स होऊन जातं आणि मग तुमची रनिंग एकदम फ्लेक्झिबल होऊन जाते, नंतर तुम्हाला परत दुखत नाही. ती स्टेज आणणं, थोडंसं वॉर्मअप करायचं, 1-2-4 मिनटं पटापट हात फिरव, जागेवर जागेवर स्ट्रेचिंग करायची. स्ट्रेचिंग पण सांगणार थोड्या तुम्हाला. आणि मग 1600 उतरायचं. आणि हे झालं की स्ट्रेचिंग सुरू करायचं. जागेवर स्ट्रेचिंगसुद्धा प्रकार तुम्हाला मी सांगणार आहे. बेनकेस राहिल्यानंतर जागेवर स्ट्रेचिंग म्हणजे काय, हे असं पाय पाय मुडपणं, म्हणजे तुमचं वॉर्मअप झालं आहे असे पाय मुडपून घेणं, ते पटापट पटापट स्ट्रेच करणं, हे स्ट्रेच जागेवर करणं 10 मिनटाच्या आत तुमचा नंबर येईपर्यंत करणं गरजेचं आहे. ते नाही केलं तुमचं परफॉर्मन्स कमी होईल. बरेच पुरं इथं ग्राउंडला 96-98 मार्क पाडतात आणि ऐन टाईमला भरतीला शांतपणा करतात, वॉर्मअप करत ते डायरेक्ट उतरतात ग्राउंडवर आणि त्यांना 92 पर्यंत मार्क येतात. 4-6 मार्काचा फटका पडतो आणि ते म्हणतात आले सर आज कसं काय झालं. असं व्हायचं कारण म्हणजे पहिला प्रश्न मीच हेच विचारतो, दादा तू काय केलं आदल्या दिवशी, काय खाल्लं सगळ्यात महत्त्वाचं, आदल्या दिवशी काय खाल्लं. तो म्हणतो सर मस्त तंदुरुबीने हांडी हांडी मिंडी घेतली, आम्ही 4-5 मित्रांनी आहे, फुल पार्टी केली. दादा तू आदल्या दिवशी जर तू पार्टी केलेली आहे, तुझ्या शरीरामध्ये जे काही द्रव्य तू घेतलं असेल कोणत्या प्रकारचं, ते द्रव्यासाठी त्या शरीराला पाण्याची खूप गरज पडली असेल, ते द्रव्य अजून तुझ्या शरीरात येईल, त्यामुळे ते थकवलं करेन तुला. आता द्रव्य म्हणजे समजून घ्या, मला ऑनलाईन लेक्चर द्यायचं नाही, तुम्ही माझ्या भाषेत सांगितलं असं, ठीक आहे. ते पचवायचं आहे तुला, ते पचले नाही शरीरात येईल, तहान लागते त्याचे. बरेच मुलं ह्या चुका करतात, भरतीला जाण्याच्या आधी खूप पथ्य पाळावं लागतात 7 दिवस आधी. ते नंतर सांगेल तुम्हाला कोणकोणते पथ्य पाळायचे. आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपल्याला 1600 परफॉर्मन्स डायरेक्ट उतरू नका, 7 दिवस आधी खूप काळजी घ्या. मी जे सांगेन त्या पद्धतीने तुम्ही आहार घेतो त्या आहारानुसार जा, म्हणजे तुम्हाला परफॉर्मन्सला प्रॉब्लेम येणार. काही काही लोक गोळ्या बिळ्या घेतात चुकीच्या, त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होतो, तर ते नंतर बोलू आपण. आता हे झालं, 1600 उतरला, वॉर्मअप व्यवस्थित केला, मग तिथं प्लॅनिंग करायचं तुमच्या शरीरानुसार. प्लॅनिंग करायचं, माझं प्लॅनिंग करायचं. मी तुम्हाला सांगतो, पहिले 800 मीटर एका स्पीडमध्ये व्यवस्थित हाताचे ॲक्शन 3 प्रकारचे झाली. 100 ॲक्शन ही झाली, 800 ॲक्शन ठीक आहे, 800 ॲक्शन हे असं नाही, ठीक आहे. 100 ॲक्शन वेगळी, 100 लांब स्ट्रेच करायचे असतं, इथं पाय स्ट्रेचच करायचे, लांब पाय टाकायचे. सगळ्यात पहिली गोष्ट पायाचं सांगतो, पाय लांब टाकायचे. लांब पाय टाकलं म्हणजे तुम्हाला पाय वाकून टाकायचे, जर हात काटकोनच असतील ना कंटिन्यू, तर ॲटोमॅटिक पाय तुमचे काटकोनच पडते. तुमचे हात जर तुम्ही असे केले तर तुम्हाला काही कोणती NCC हे करायचे परेड करायची नाही, ते जाऊ. हा पाय असे केले तर ॲटोमॅटिक पाय पण तुमचे असेच पडणार, तर तुमचे हात असे व्यवस्थित ॲक्शन जर पायाची हाताचे पडले तर ॲटोमॅटिक तुमचे पायाचे ॲक्शन व्यवस्थित पडणार. पाय जास्तीत जास्त लांब टांग पडली पाहिजे तुमची, लांब टांग का पडत टाकायची, कारण असे की तुमचं शरीर थकतं का, जेवढं घर्षण जमिनीला होतं ना, जेवढे वेळा पाय जमिनीला पडतं ना, तेवढी ताकद ते पाय उचलायला तुमची जाते आणि ह्यामुळे तुमची ताकद लवकर संपते. समजलं, ह्यामुळं तुमची ताकद लवकर संपते. त्यामुळं तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्टेप लांब पडल्या पाहिजे. ही आत्तापासून सवय लावा, अजून तुम्ही सगळे नवीन आहात, पहिल्याच बॅचच्या पाय स्टेप लांब ठेवा. तुम्हाला स्टेप लांब टाकल्यामुळे तुम्हाला हळू पाहायला सगळं तसं प्रत्यक्षात नसतं, आम्हाला दिसतं ना तो जॉर्फ पाळताना दिसतो. पहिले 2 राऊंड स्टेप लांब करत व्यवस्थित एकाच स्टेपनी पळायचं, पुढे मधी स्पीड वाढवायचं नाही, काय करायचं. 800 मीटर झाली की त्यानंतर पहिले 2 राऊंड म्हणजे 400 राऊंड धरलं आहे ग्रुपने, आपला 300 राऊंड आहे आपल्या. 800 मीटर झाली की 800 मीटर नंतर हळू 100 मीटरच्या टप्प्यामध्ये हळू स्पीड वाढवायचं, हळूहळू एकदम जोरात जागेवर स्पीड नाही वाढवायचं, ठीक आहे. नाही ते ॲक्सिलरेटर जास्त वाढला गाडी फर उलटी होऊन जाते. आपण ॲक्सिल हळूहळू वाढवतो ना, जागेवर असं फिरवत कधी ॲक्सिलेटर डायरेक्ट क्लच सोडून बघा बरं काय माझी होती, एकदम गाडी ॲक्सिल फुल फिरवायचा आणि एकदम क्लच सोडायचा, एकदम भारी वाटते, ठीक आहे. असं भारी पडतं ना, टेन्शनच घ्यायचं नाही आपल्याला, कोणती काही गाडीची शो करायची नाही. नंतर 100 मीटरच्या 800 नंतर 100 टप्प्यामध्ये हळूहळू
ग्रॅज्युअली स्पीड वाढवायची, तो स्पीड पूर्ण 1200 मीटर होईपर्यंत ठेवायचा, आणि शेवटच्या टप्प्यामध्ये परत 100 मीटर टप्प्यामध्ये आणखी स्पीड, शेवटच्या 400 मीटर फुल स्पीडमध्ये मारायचे. फार जीव गेलेला असेल त्या काळामध्ये आपण करतो विनॉक्सिसेशन पद्धतीने श्वास घेतो. विनॉक्सिसेशन म्हणजे काय? ऑक्सिजनची कमतरता येते शरीराला, शरीर ऑक्सिजन जबरदस्त मागतं, तेवढी आपली क्षमता हृदयाची आणि फुफ्फुसाची नाही आहे फेकायची, आणि तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त द्यायला लावतात शरीराला, आणि हृदय म्हणतं अरे बस रे बाबा त्याच्याही जास्त मी देऊ शकत नाही, फुफ्फुसही होतं फुकलं आता मी. या ठिकाणी तुम्हाला मेंदूला पचवायचं असतं, या ठिकाणी मेंदू हा मेंदू ऑर्डर दूर द्यायला हे मरण बदल. मेंदू काय म्हणतो? मेंदू त्या काही सिस्टीम आहे या ठिकाणी, त्या म्हणतं हे मरण हे बदल. तर आपला मेंदू काय म्हणतो? विचार करणारा नाही नाही, भरती काढायची पळायची, जे होईल ते होईल पळायचे. थकलेलं असतात, डोळे पांढरे झाले असतात, नकोसं वाटतं. आता या ठिकाणी तुम्ही जे खाता ना फळं बिळं सगळ्या भाज्या बिज्या ते सगळं कामाला येतं, आणि हे 800 मीटरमध्ये तोच परफॉर्मन्स होतो. शेवटच्या 400 मीटरमध्ये जो खाणं त्याचं चांगलं असतं व्यवस्थित, जो जास्त ड्रिंक्स वगैरे करत नाही, ड्रिंक्स करायचेच नाही मुळात तुम्हाला, जे तंबाखू खाणारे यांना या ठिकाणी खूप प्रॉब्लेम येतात. ठीक आहे, काही नाही असं वाटतं मी तंबाखू खाल्ला म्हणजे लो एनर्जी येते, एनर्जी काही येत नाही, सगळं शरीराची हालत खराब होऊन जाते, फार दम लागून लागून ते फार असं पडतं ते. ठीक आहे, त्यामुळे ह्या पदार्थ बिलकुल खायचे नाही. कुठे तंबाखू तुम्हाला बरेच आता भेटते, आता 18 वर्ष तुम्हाला बरेच नमुने भेटते, एकदा खाऊन बस, एकदा नाही कधीच नाही खायचे, घ्यायचेच नाही हातामध्ये, घर नको बा मला. ठीक आहे, लग्नामध्ये बिग्नामध्ये लगेच तुम्ही पाट्या बिट्या करायला जातात, बिलकुल नाही, हे तुम्हाला चालणारच नाही, हे तुम्हाला चालणारच नाही, लक्षात घ्या. चांगल्या स्पोर्ट्समनला ह्या वस्तू बस खूप, एक ऑलिम्पिकमध्ये तुम्ही जर त्यांची मुलाखती बघितल्या, त्यांच्या मुलाखती बघा, त्यांनी सांगतात अजिबात ते साधा ज्यूस हे आता हिचा झाला. पी व्ही सिंधूला विचार तुला काय खायला आवडेल, ती म्हणे आता मी पिझ्झा पिझा एक आपली ती भारोत्तोलनपट्टू कोणती वेट लिफ्टिंगवाली, ती म्हणे आता मी पिझ्झा खाणार म्हणे, ही म्हणे मी मिसळ खाणार म्हणे. म्हणजे त्यांना ते वस्तू खाल्लेली नाही आहे कित्येक दिवसापासून, ती पहिले पिझ्झा खायला गेली ती, जिने ते रौप्य पदक जिंकलं, कारण तिला ते खायला नाही सांगितलेले, कारण त्या वस्तू ते शरीराला चालणार नाही, ती आत्ता खाल्ला तिने. पी व्ही सिंधू म्हणे मी चायनीज बिझ सगळं खाणार, म्हणजे चायनीज तर तुम्ही रोज खातात आपणही खातो, पण तिला ते खाऊ दिले नाही प्रशिक्षकाने, तिला जो आहार सांगितला तोच आहार दिलेला आहे, तिला एक्स्ट्रा जरी काही घेतलं असं ना त्या परफॉर्म पूर्ण परिणाम आला असतो, त्याचा हृदय परिणाम मानसिक परिणाम बरेच परिणाम होते तुम्हाला, आणि त्याच्यामुळे परफॉर्मन्स कमी होतो. त्यामुळं तुम्हाला जे काय आहाराचं मी लेक्चर येईल ते आहार तुम्हाला घ्यायचे 7 दिवस आधी, तर फार चांगल्या म्हणजे तुम्हाला 7 दिवस आधी खूप काळजी घ्यायची आहे सगळ्या गोष्टी. विनॉक्सिसेशन म्हणजे काय समजून म्हणतात? पेशीच्या ठिकाणी होणारं श्वसन, जेव्हा ऑक्सिजन कमी पडतं ना तर पेशी काही द्रव्य वापरतात शरीरातलं, आणि त्या द्रव्याच्या साहाय्याने ऑक्सिजन द्रव्या साहाय्याने स्वतःचं काय म्हणतात पचन करायला लागते, श्वसन करायला लागते. ही स्टेज येते शेवटच्या टप्प्यावर 4 स्टेज, हा टप्पा सगळ्यात महत्त्वाचा आहे. ह्या टप्प्यामध्ये तुम्ही तग धरण्यासाठी तुम्हाला खाण्यावर खूप लक्ष केंद्रित करावं. प्रत्येकाला शरीर सारखे बराच वेगळं शरीर दिलं नाही, फक्त तुमच्या खाण्यावर बऱ्याच गोष्टी. आता अकॅडमीत आलेल्या आहात, आता तुम्ही सगळे नवीन, आत्ताच 12वी 5 आहेत तुमचे बरेच जण, त्यामुळं आता तुम्ही ना थोडे आता सगळे 18 वर्ष पूर्ण करणार, काही दिवसात थोडेसे ना तुम्ही काय म्हणतात प्रौढ वाचून प्रौढ होण्यापेक्षा आपण म्हणू शकतो काय थोडे गंभीर वाचतो त्याच्या बाबतीत, आणि का प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायला सुरुवात करा. आता पूर्वीसारखं नाही राहिलं, खाल्ला वडापाव केलो मकर चहा हे आता पूर्वीसारखं चालणार, आता थोडे बदल करावं लागतील. कारण हे बघा मी तुम्हाला रोज सांगते, ही आरपारची लढाई 6 महिन्यामध्ये ना प्रत्येकाचं आयुष्य बदलणार आहे, तुमचं जो एक दोन भरत्या होणार आहे कित्येक जण तुमच्यापैकी, मी म्हणतो सगळेच जण होतो, जर तुम्ही 6 महिने एकदम रेग्युलर केलं एवढी गॅरंटी मिळेल तुम्हाला. आणि माझं हे पूर्ण ऐकलं, हे जे लेक्चर मी तुम्हाला देतो हे तुमच्या ग्रुपवर पण टाकतो मी, हे सगळं व्यवस्थित केलं तर 6 महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट येणार, ग्राउंडचा रिझल्ट येणार, लिखीचा रिझल्ट येणार, 6 महिन्यात आयुष्य पूर्ण बदलणार आहे. डायरेक्ट अंगावर वर्दीन खिच्या 35,000 रुपये, नुसते पैसे नाही 35,000, हा तू तू फिरणार आहे 1 रुपया 2 रुपये घेऊन, हे सगळे 35,000 रुपये घेऊन फिरणार खिशात, पगार चालू होणार आहे तुमचं. म्हणजे इमॅजिन करा 6 महिने फक्त तुम्हाला स्वतः कंट्रोल ठेवायचं आहे बऱ्याच गोष्टींचा, बऱ्याच गोष्टींचा कंट्रोल ठेवायचं तुम्हाला, खाणं पिणं रनिंग बिगिंग या सगळ्या गोष्टींचं सगळं एकदम टेक्निकली करायचं,
रिझल्ट तगडे. तर आज आपण एक काम करू, 1600 मीटरचं आता आपण लावलेलं आहे सगळं, 1600 मीटरचे कशा स्टेपने पळायचं आणि काय करायचं हे आपण आतापर्यंत बघू, ठीक आहे.